नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, बी ए भाग 2 सेमिस्टर 4 सहकार हा विषय आपण शिकत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्था म्हणजे काय आणि त्यांचं महत्त्व या गोष्टी आपण विचारात घेतलेल्या आहेत. सहकारी खरेदी विक्री संस्था सहकाराच्या तत्वावर आपल्या सभासदांकडून मालाची खरेदी करून ती ग्राहकांना व व्यापाऱ्यांना विकण्याचे कार्य करीत असते. प्रामुख्याने सहकारी खरेदी विक्री व्यवस्था किंवा संस्था या शेतकऱ्यांनी स्थापन केलेली असल्यामुळे या संस्थेतील सभासदांना किंवा शेतकऱ्यांना त्यांची त्यांच्या शेतमालाची अधिकाधिक किंमत मिळू शकते. सर्वसाधारणपणे सहकारी खरेदी विक्री म्हणजे अशी पद्धत की ज्यामुळे शेतकरी एकत्र येतात आणि उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंतच्या सर्व खरेदी विक्रीविषयक ज्या प्रक्रिया आहेत त्या स्वतः करतात, त्याला आपण सहकारी खरेदी विक्री संघ असे म्हणतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना किंवा शेतमाल उत्पादकांना व्यापारी त्यांच्या मालाची किंमत देतात, त्यापेक्षा अधिक किंमत मिळावी म्हणून शेतकरी एकत्र येऊन शेतमाल विकण्याकरता जी संस्था स्थापन करतात त्याला आपण सहकारी खरेदी विक्री संस्था असे म्हणतो. आज आपण भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्थांची संघटन आणि रचना कशी आहे या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. भारतामध्ये सहकारी खरेदी विक्री संस्थांची रचना ही संघीय पद्धतीने झालेली आहे. या संस्थेच्या रचनेबाबत भारतात समानता नाही. काही राज्यात द्विस्तरीय आहे तर काही राज्यात त्रिस्तरीय रचना आहे. अगदी आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब येथे त्रिस्तरीय रचना आहे. सहकारी खरेदी विक्री संस्थांची रचना ही पिरॅमिडप्रमाणे झालेली असून त्यात असणाऱ्या विविध संस्थांचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्राथमिक संस्था या तालुका आणि ग्रामीण पातळीवरती काम करतात. त्यानंतर त्याच्या वरच्यास्थानी जिल्हा सहकारी संघ हे जिल्हा पातळीवर संघीय सहकारी संस्था म्हणून काम करतात. त्याच्यावरती राज्य सहकारी संघ हा राज्य पातळीवरती संघीय सहकारी संस्था म्हणून प्रामुख्याने काम करतो. आणि त्याच्यावरती राष्ट्रीय सहकारी संघ म्हणजेच राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी खरेदी विक्री करणारी संघीय सहकारी संस्था म्हणून त्याचा नावलौकिक आहे. तर प्रथमतः आपण प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था या पाहणार आहोत. प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थाचे कार्यक्षेत्र हे एका तालुक्यापुरते, तालुक्यातील बाजारपेठेपुरते किंवा 2-4 बाजारपेठापुरते मर्यादित असते. त्या विशिष्ट गावातील शेतकरी व कुटिरोद्योग करणारे कारागीर प्राथमिक सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. या संस्था प्रामुख्याने शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करतात. शेतमालाची विक्री करण्याअगोदर तो माल एकत्रित करणे, प्रतवारी लावणे, साठवून ठेवणे, त्याची वाहतूक करणे व त्यांच्या विक्रीची व्यवस्था करणे इत्यादी विक्रीच्या संदर्भातील कार्य करतात. वरील सर्व विक्रीच्या कार्याबरोबरच सभासदांना शेतमालाच्या तारणावरती कर्ज देणे, कच्च्या मालावरती किंवा कच्च्या शेतमालावरती प्रक्रिया करणे, सभासदांना बी बियाणे, अवजारे, खते यांची विक्री करणे, सरकारच्या वतीने सभासदांकडून लेवी वसूल करणे इत्यादी कार्य प्राथमिक संस्था करतात. तसेच सभासदांना स्वावलंबन, सहकार, काटकसर याचे शिक्षण देतात. प्राथमिक सहकारी संस्था खरेदी विक्री करण्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचे कार्य किंवा त्यांची वसुली करण्याचे कार्यही करतात.
अशा म्हणून अशा प्राथमिक संस्थांना सेवा सहकारी संस्था असे प्रामुख्याने म्हटलं जातं. त्यानंतर आहे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ. या खरेदी विक्री संघाला बऱ्याच वेळेला केंद्रीय किंवा मध्यवर्ती सहकारी संघसुद्धा म्हटले जाते. केंद्रीय किंवा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ आपल्या देशात फक्त काही राज्यातूनच आहे. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादी राज्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्यक्षेत्र हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित असते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक खरेदी विक्री संस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघाच्या म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभासद असतात. जिल्हा खरेदी विक्री संघ प्रामुख्याने प्राथमिक सहकारी संस्थांच्या शेतमालाची खरेदी विक्री, त्याचबरोबर प्राथमिक खरेदी विक्री संस्थांना आवश्यक शेतमालाचा म्हणजेच खते, बी बियाणे, अवजारे इत्यादींचा पुरवठा करणे, प्राथमिक खरेदी विक्री संस्थांच्या कार्यात समन्वय साधणे, तसेच प्राथमिक सहकारी संस्थेकडील शेतमालाच्या विक्री कार्याला मदत किंवा मार्गदर्शन करणे, माल साठवणूक करण्याच्या कार्यात मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य करत असतो. सर्वसाधारणपणे फळे, भाजीपाला यांची देखील खरेदी विक्री जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघामध्ये प्रामुख्याने होत असते. यानंतर आहे राज्य सहकारी खरेदी विक्री संघ. राज्य पातळीवर कार्य करणारा सर्वोच्च सहकारी संघ म्हणून राज्य सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन केलेला असतो. सर्व जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ हे राज्य सहकारी संघाचे सभासद असतात. राज्य सहकारी खरेदी विक्री संघ खरेदी विक्रीचे कार्य करीतच असतो. त्याचबरोबर जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ व प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघांना कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील तो करत असतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ व प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या शेतमालाच्या विक्रीविषयी मदत व मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर राज्यातील विविध खरेदी विक्री संघाच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणे, सरकारला व सहकारी संस्थांना शेतमालाच्या खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन करणे हे राज्य खरेदी विक्री संघाचे महत्त्वाचे कार्य आहे. राज्य सहकारी खरेदी विक्री संघ हा प्रामुख्याने शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू इतर राज्यातून किंवा इतर संस्थांच्याकडून मिळवून त्या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थेमार्फत वितरण करण्याचे कार्य करीत असतो. रासायनिक खते, सिमेंट, पोलाद, साखर, रॉकेल इत्यादी, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत शेतकऱ्यांना आवश्यक असणारे सर्व साधन सामग्री व इतर वस्तू राज्य सहकारी संघामार्फत मिळवतो. शेतमालाच्या खरेदी विक्रीबरोबरच मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्याचे कार्यही राज्य सहकारी खरेदी विक्री संघ करत असतो. उदाहरणार्थ कापसापासून रुई तयार करणे, शेतीसाठी आवश्यक असणारे बी बियाणे तयार करणे, रासायनिक खते तयार करणे इत्यादी महत्त्वाची कार्ये केली जातात. त्याचबरोबर बाजारपेठांविषयीची माहिती उपलब्ध करून देण्याचं काम हा राज्य सहकारी संघ करत असतो. यानंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रीय खरेदी विक्री संघ. भारतात राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था नाफेड या नावाने ओळखली जाते. नाफेडचे मुख्य कार्य म्हणजे राज्य सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यात एकसूत्रीपणा साधणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे आहे. म्हणजे भारतातील सर्व जे राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आहे
ते प्रत्येक राज्याचे म्हणजे आंध्र प्रदेशचा वेगळा असेल, उत्तर प्रदेशचा वेगळा असेल, महाराष्ट्राचा वेगळा असेल, हे जे आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र असे अनेक जी राज्य आहेत त्या राज्यांच्या खरेदी विक्री संघाच्या कार्यात एकसूत्रीपणा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. याशिवाय शेतमालाची आयात निर्यात करण्याचे कार्य ही संस्था हाती घेते. नाफेड म्हणजे राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ डाळी, केळी, कांदा, बटाटे, फळे, भाजीपाला इत्यादी वस्तूंची निर्यात करते व खजूर, सुकी फळे, चिकोरी बिया यासारख्या उपभोग्य वस्तूंची आयात देखील करते. नाफेड प्रामुख्याने काही वस्तूंची निर्यात सिलोन, हाँगकाँग, रशिया, अमेरिका, इंग्लंड, जपान, सिंगापूर आदी देशांमध्ये करत असते. त्याचबरोबर सध्या नाफेड विपणन व संशोधन व विपणनाची माहिती गोळा करते. त्यासाठी नाफेडने स्वतःच्या अधिकारात बाजार संशोधन व समाचार प्रसारण विभाग व कृषी आदान विभाग स्थापन केलेला आहे. त्यालाच आपण मार्केट रिसर्च अँड मार्केट इंटेलिजन्स सेल व ॲग्रिकल्चर इनपुट सेल स्थापन केलेला आहे. नाफेडची स्थापना ही सन 1958 झाली. या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी नाफेडच्या शाखा आहेत. गोहत्ती, नौगन या ठिकाणी उपशाखा आहेत. नाफेडची उलाढाल ही आयात निर्यातीची वरती अवलंबून असते. प्रामुख्याने प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाकडून आलेल्या शेतमालाचं एकत्रीकरण करून ते निर्यातयोग्य बनवण्याचं काम प्रामुख्याने राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ करतो. त्याचबरोबर आयात निर्यातीमध्ये समतोल साधणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असणारी बाजारविषयक माहितीची व सद्यस्थितीबाबतची आकडेवारी या राज्य सहकारी खरेदी विक्री संघांना आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ आणि प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ यांना देण्याचे कार्य करीत असतो. प्रामुख्याने नाफेड हा प्रत्येक राज्यातील जे काही सहकारी खरेदी विक्री संघ आहेत यांना अगदी मजबूत बनवण्याचं काम देखील करत असतो. म्हणून आर्थिकदृष्ट्या व शेतमालाची खरेदी विक्री आणि शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा या दृष्टिकोनातून नाफेडची वाटचाल ही चालू आहे. या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.